महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणारे लेखनकार कवी यांचे आपण संबोधन देतात. यात म्हणजे आज आपल्यासोबत लखन सिंग कटरे लेखक तसे कवी आहे, हे आपल्यासमोर संवाद साधणार. नमस्कार. नमस्कार, मी लखन सिंह कटरे. मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागात DDR म्हणून काम करत होतो. त्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलोय, कोकण आणि पानदेश वगळता. तिथल्या लोकजीवनाचा जो काही माझ्या समोर अनुभव आला ते मी माझ्या लिखाणातून व्यक्त करतो, कवितेतून, लेखातून, कथांतून. आणि त्यासाठी आजवर माझी जवळपास 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 17 पुस्तक येत आहे. आणि मी या झाडीपट्टीत निवृत्त झाल्यानंतर कुठल्याही शहरात स्थायिक न होता मी माझ्या जन्मगावी झाडीपट्टीमध्ये बोरकनर या छोट्याशा गावात राहायला आलोय. कारण गावामध्ये राहून आपण जे काही करू शकतो ते शहरातून आपल्याला करायला थोडंसं कठीण जातं. अनुभव वेगवेगळे असतात शहराचे ग्रामीण भागाचे. त्याच्यामुळे मी ग्रामीण भागाकडे आलेलो आहे. या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर 1960-2018 पर्यंत झाडीपट्टीतील एकही लेखक प्रतिनिधित्व त्याला देण्यात आलेलं नव्हतं. परंतु 2018 मला लखन सिंह कटरेला पहिल्यांदा झाडीपट्टीतील माणसाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर प्रतिनिधित्व देण्यात आलं. परंतु त्या दरम्यान 3-4 महिने काम केल्यावर कोरोना लागला, त्याच्यानंतर नवीन निवडणूक आली, त्याच्यामुळे पाहिजे तसं काम करता आलं नाही. आणि दरम्यान साहित्य संस्कृती मंडळाची जी सदस्यांची जी कल्पना असते ती बदलण्यात आली, नवीन आले. त्याच्यामध्ये मग आता पुन्हा झाडीपट्टीतला कोणीही माणूस घेण्यात आलेला नाही. त्या झाडीबोलीमध्ये आम्ही आतापर्यंत 30 संमेलन दरवर्षी घेतली. यावर्षी 31वं संमेलन आम्ही घेतो आहे. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरांनी या झाडी चळवळ आहे झाडीबोलीची, त्या झाडीबोलीच्या चळवळीला सुरुवात केली. त्याच्यात मी जोडलो मग नंतर. आणि आम्ही दोघे म्हणून आम्ही हे काम करतो आहे. आमच्या सोबतच लोक जोडले आहेत. बंडोपंत बोडेकर आहेत, नागो तुटे आहेत, असे लोक आहेत. त्यांच्या सोबत आम्ही हे काम करतो आहे. 31वं साहित्य संमेलन आम्ही यावर्षी सडगडदुरी तालुक्यातील खडकी बामणी इथे आम्ही घेतो आहे. त्याचप्रमाणे या भागामध्ये जी बोलली जाणारी दुसरी जी बोली आहे पोवारी बोली, ही अतिशय प्राचीनतम बोली आहे. हिंदीची उपबोली असं त्याला ऐकून संबोधन केलं जातं. तर त्या बोलीमध्ये सुद्धा बोलली जात होती ती, म्हणजे मौखिक होती. परंतु त्या बोलीमध्ये कुठलंही साहित्य नव्हतं, पुस्तकं नव्हतं, लेखन नव्हतं, म्हणजे लिखित रूपात नव्हती. तर 2018 मी डॉक्टर ज्ञानेश्वर टेंबरे, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट देवेंद्र चौधरी, असे आम्ही तिघा चौघांनी मिळून या संबंधाने एक पोवारी बोली साहित्य संस्कृती कला मंडळ या पद्धतीचं एक मंडळ रजिस्टर केलं. आणि त्यामार्फत आम्ही पोवारी बोलीचे साहित्य संमेलन घेतोय. आजपर्यंत 3 साहित्य संमेलन झाली आहेत पोवारी बोलीची. आणि 4थं अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या कटंगी येथे 24 डिसेंबरला होतो आहे. या पद्धतीचे म्हणजे काय की मराठीला पूरक या दृष्टीने जे साहित्य आम्ही निर्माण करू शकतो. मराठीत तर मी लिहितोच, त्याच्याबद्दल तर वादच नाही. मराठीत तर लिहितो, हिंदीतही लिहितो. परंतु आमची जी लोकल बोली आहे झाडी बोली, आमची जी समाज बोली आहे पोवारी बोली, ज्या लुप्त होत होता की काय असं आम्हाला भीती वाटायची, त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही साहित्य निर्माण केलं. झाडी बोलीमध्ये 200-250 पुस्तकं तयार झाली. पोवारी बोलीमध्ये 40-50 पुस्तकं तयार झाली. म्हणजे या बोली आता मरण्याची भीती नाही. आणि या बोली म्हणजे काही मराठीचे किंवा हिंदीचे प्रतिस्पर्धी नाही, या मराठीला आणि हिंदीला प्राण देणाऱ्या, बळ देणाऱ्या आहेत. मी यासाठी नेहमी वापरत असतो की आमची मराठी भाषा ही जर एक उत्कृष्ट त्याला काय म्हणू वस्तू असेल तर त्याचं खनिज म्हणून आमची झाडी बोली काम करते. या पद्धतीचं हिंदीमध्ये सुद्धा, हिंदीला सुद्धा पूरक म्हणून पोवारी बोली काम करते. या दृष्टीने साहित्यामध्ये लोकबोली याव्या, लोकबोलींची संस्कृती यावी, लोकबोलीची कला यावी, लोकसंस्कृती यावी. आणि ही जी आदिम संस्कृती आहे, आदिम जो एक प्रकारचा माणसातला भाव आहे तो कसा जागृत होईल, या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या बोलींमध्ये काम करतो आहे. आणि त्या दृष्टीने माझं लिखाणही आहे. शिवाय विविध नियतकालिके मराठीतले, हिंदीतले, याच्यातही मी लेख लिहित असतो. आणि सध्या मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी यांनी एक नव्यान अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, MA इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. त्यांच्यासाठी सहकार
प्रशासन सहकार संकल्पना सहकार चळवळ या विषयावर मी दोन पुस्तकं सुद्धा अभ्यासक्रमासाठी मी लिहितो आहे. तर हा आमच्या या सगळ्या चळवळीचा आमच्या याचा हा एक भाग आहे आणि याच्यातून आमच्या या झाडीपट्टीला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा कुठे कुठे याचं दखल घेतली जाते. हे एक खूप मोठं काम आमच्या या झाडीपट्टीतून आम्ही होतो आहे आणि याची तुम्ही दखल घेतली म्हणून मी नवराष्ट्राला नवभारतला खूप 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 धन्यवाद देतो. थँक्यू थँक्यू. आज आपल्यासोबत मन मोकळेपणाने लखनसिंगजीने आपली पुनर्व्यथा सांगितली आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.